सर्वोच्च न्यायालयानं 12वीचे निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करण्याचे निर्देश दिलेत। त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचं वेळापत्रक जाहीर केलंय। यानुसार कनिष्ठ महाविद्यालयांना 7 जुलैपासून सुरू होणारी मूल्यमापनाची प्रक्रिया 23 जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 12वीच्या परीक्षा कोरोना संसर्गामुळे रद्द केल्या। त्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून CBSEच्या धर्तीवर 12वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली। त्यानुसार आता 7 जुलैपासून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचं काम सुरू करण्यात येणार आहे। हे काम 23 जुलैपर्यंत पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी पाठवणं बंधनकारक आहे। 14 ते 21 जुलै या कालावधीत मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी निकाल समितीनं प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरायचे आहेत। निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे। या समितीनं निकाल प्रमाणित केल्यानंतर प्राचार्यांनी संगणकीय प्रणालीत फीड केल्यानंतर मंडळ स्तरावर अंतिम निकाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। गुण ऑनलाईन पद्धतीनं भरल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाने ते सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात 21 ते 23 जुलै या कालावधीत जमा करावेत असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत।